Hello everyone, welcome to RV Service English. So students, in this video we will be seeing the next passage or the next paragraph of 10th standard English lesson, an encounter of a special kind. So students, या video मध्ये आपण an encounter of a special kind यातील fourth म्हणजेच next paragraph जो आहे तो शिकणार आहोत. Let's get started. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. सो इथे आपल्याला माहिती आहे, आपण जर आधीचा पॅसेज जर बघितला असेल किंवा तो आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कशाप्रकारे जे नॅरेटर किंवा रायटर आहेत त्यांनी त्या बेबी लंगूरला म्हणजे त्या माकडाच्या पिल्लाला वाचवलं होतं त्या मेल लंगूरपासून, त्या डॉमिनंट मेल लंगूरपासून. सो आता पुढे काय झालं ते आपण बघूया. इथे लेखक म्हणतात, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. मी त्या बेबी लंगूरला, त्या माकडाच्या पिल्लाला आमच्या बॅकयार्डमध्ये म्हणजे आमच्या अंगणामध्ये घेऊन गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. आणि जी पोल्ट्री कूप आहे, कूप म्हणजे काय तर खुराड, ज्याच्यामध्ये कोंबड्या असतात, कोंबड्या ठेवल्या जातात, तर त्या पोल्ट्री कूपमध्ये त्या कोंबड्यांच्या खुराडामध्ये त्यांनी जेंटली म्हणजे खूपच हळुवारपणे त्या पिल्लाला फ्लोअरवर म्हणजे जमिनीवर ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्या पिल्लाच्या अंगावर संपूर्ण चावल्याचे खुणा होते आणि स्क्रॅचेस होते जे त्या मेल लंगूरने त्याला दिले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्याच्या काही वुंड्समधून, वुंड्स म्हणजे जखमा, त्याच्या काही जखमांमधून रक्तसुद्धा वाहत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि तो जो बेबी होता, तो जो पिल्लू होता, तो बिलकुलच हालचाल करत नव्हता, मोशनलेस पडलेला होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. मग इथे लेखकांचे वडील आले, त्यांनी त्या पिल्लाला फर्स्ट एड प्रोव्हाइड केली, म्हणजे जे प्रथमोपचार आहे ते केले, त्याचे जे वुंड्स होते, त्याचे ज्या जखमा होते त्या क्लीन केल्या आणि अशा प्रकारे त्यांनी रक्त व्हायचं थांबवलं. आय वॉज रिलीव्ह टू फाईंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. रायटर म्हणतात की त्यांना फार बरं वाटलं बघून की तो जे बेबी होता, तो जो पिल्लू होता, तो ब्रीदिंग करत होता, म्हणजे श्वासोश्वास त्याचा चालू होता, म्हणजे ॲटलिस्ट तो जिवंत होता हे बघून त्यांना हायसं वाटलं. इवन दो हिज ब्रेथ वेअर शॅलो. पण तरीही त्याच्या ज्या ब्रेथ्स होत्या, त्याच्या ज्या त्याचा जो श्वास होता तो खूप शॅलो होता, म्हणजे खूप मंद त्याचा श्वास चालू होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. मग थोड्या वेळाने लेखकांनी त्याच्या तोंडावर थंड पाण्याचे स्प्लॅशेस म्हणजे फवारे मारले आणि त्यामुळे तो बेबी ही स्टीअर, स्टीअर म्हणजे हल्ला, म्हणजे मूड, इथे आपल्याला पहा मूव. तर थोडेसे थंड पाण्याचे जेव्हा शिळकावे त्याच्या अंगावर पडले तेव्हा तो बेबी हलायला लागला, तो म्हणजे शुद्धीवर आला. आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि थोड्या अटेम्प्ट्सनी, थोड्या प्रयत्नांनी तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तो एखाद्या शॉकच्या स्टेटमध्ये होता, म्हणजे एकदम धक्क्यामध्ये तो होता, बिकॉज त्याच्यासोबत जे घडलं होतं त्यामुळे अतिशय शॉकमध्ये होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि वाऱ्यामध्ये पानं, झाडाची पानं जसे थरथरतात तशा प्रकारे तो थरथरू लागलेला होता. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्या पिल्लाचे छोटे छोटे जे दोन डोळे होते ते आता अश्रूंनी भरून आले होते, म्हणजे त्याला रडायला येत होतं. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्स ट्रामा. आणि तो एक मफल्ड क्राय, म्हणजे तो हमसून हमसून रडायला लागला. जसं आपण बघतो लहान मुलं रडतात, तर जशा ज्याप्रमाणे एखादं माणसाचा जे बाळ असते ते ज्याप्रमाणे रडते हमसून हमसून, तसंच तो जो छोटासा पिल्लू होतं माकडाचं ते सुद्धा रडायला लागलं. बिकॉज ही एक्सपिरियन्स्ड अ ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय, तर अतिशय भयंकर एक्सपिरियन्स, ग्रेट डिस्ट्रेस, खूप ग्रेट डिस्ट्रेस त्याने एक्सपिरियन्स केला होता, त्यामुळे तो तसा रडत होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगन टेकिंग हेझिस्टंट बाईट्स. मग इथे लेखकांनी त्याला एक पील्ड बनाना दिला, म्हणजे बनाना जो सोललेला होता, आणि मग त्याने त्याच्या शेकी हँडने, थरथरत्या हाताने तो बनाना घेतला आणि तो आता हेझिस्टंट बाईट्स, म्हणजे छोटे छोटे तुकडे करून तो खात होता, खाऊ लागलेला होता. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आता जेव्हा लेखकांचं अटेन्शन, लेखकांचं जे एक प्रकारे आपण म्हणू लक्ष, हे त्या बेबी लंगूरला वाचवण्यात, हे त्या बेबी लंगूरला वाचवण्याकडे फिक्स होतं, तेव्हा नंतर त्यांच्या लक्षात आलं, अचानक त्यांच्या लक्षात आलं, हॅड अन अनकॅनी फिलिंग. अनकॅनी मीन्स
एक आपण म्हणू शकतो की अनकम्फर्टेबल, तर एक अनकम्फर्टेबल फीलिंग त्यांना आली की कोणीतरी त्यांना बघत आहे, ही इज बीइंग वॉच्ड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आता जेव्हा लेखक या सर्वांमध्ये बिझी होते, ते सगळं झाल्यावर जेव्हा ते कूपमधून बाहेर पडले आणि त्यांनी वर बघितलं, देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. तिथे त्यांच्या किचन रूफवर ती मदर लंगूर बसलेली होती. मदर लंगूर म्हणजे कोण? तर त्या बेबी लंगूरची आई. आणि ती जे जे लेखक किंवा रायटर त्या पिल्लाच्या बाबतीत करत होते, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, ते सर्व ती शांतपणे बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. तिथे ते शांतपणे बसून होती. कदाचित तिला माहिती होतं की तिच्या पिल्लाला कुठलाही हार्म म्हणजे कुठलीही हानी पोहोचवण्यात येणार नाही. म्हणजे लेखक जे काही करत होते, कदाचित तिच्या ते लक्षात आलं होतं की हे आपल्या पिल्लाला वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. मग आता मध्यंतरी त्या पिल्लाने त्याच्या लक्षात आलं की आपली आई आजूबाजूलाच कुठेतरी आहे, तिचा प्रेझेन्स त्याने सेन्स केला. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आणि आता तो जसं त्याला समजलं की आपली आई आजूबाजूलाच आहे, तो आता जोरजोराने रडायला लागला. तर एक नॅचरल क्वालिटी आपणही बघतो की लहान मुलं जेव्हा त्यांच्यावर कोणाचं अटेन्शन असते किंवा त्यांची आई वगैरे बाजूला आजूबाजूला असते, तेव्हा ते अटेन्शन ग्रॅप करायसाठी खूप जोरजोराने रडायला लागतात. तसंच मग एकदम ह्युमन बेबीसारखंच एकदम एक्झॅक्टली तो पिल्लूसुद्धा वागत होता, तोसुद्धा आता जोरजोराने रडायला लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲसेस टू हर बेबी. इथे लेखक म्हणतात की मी त्या दरवाजातून त्या कूपच्या त्या खुराड्याच्या दरवाजातून बाहेर बाजूला झालो, सो जेणेकरून ती जी आई होती ती त्या बेबीपर्यंत जाऊ शकेल, म्हणजे ती मदर त्या बेबीला त्याच्याजवळ जाऊन बसू शकेल. सो अशा प्रकारे हा होता आपला फोर्थ पॅसेज ऑफ द लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. नेक्स्ट पॅसेज विल बी द लास्ट वन. पुढचा जो पॅसेज असेल तो शेवटचा पॅसेज या लेसनचा असेल. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे हा पॅसेज समजला असेल. आता या पॅसेजवर आधारित जो मार्जिन क्वेश्चन आहे तोसुद्धा आपण बघूया, त्याचा ॲन्सरसुद्धा आपण फाइंड आउट करूया. वॉट अटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाइव. तर बेबी लंगूरला रिवाईव्ह व्हायसाठी कुठले अटेम्प्ट्स जे आहेत ते त्यामुळे हेल्प झाली, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे त्याला बरं करण्यामध्ये मदत झाली. बरं म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की उठून बसण्यामध्ये, ॲटलिस्ट त्या शॉकमधून बाहेर काढण्यामध्ये. सो इथे आपण बघू शकतो की इथे लेखक म्हणतात की माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. तर इथे माय फादरच्या ऐवजी तुम्ही लिहायचं की नॅरेटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. इथे आय वॉजच्या ऐवजी आपण म्हणू शकतो ही वॉज रिलीव टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रेथ वेअर शॅलो. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. सो इथपर्यंत तुम्ही या क्वेश्चनचा ॲन्सर जे आहे ते लिहू शकता. तर सो दॅट्स इट. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे व्हिडिओ समजला असेल. समजले असल्यास नक्की मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.